गोंदिया जिले की सड़क अर्जुनी तहसील अंतर्गत सीते पास स्थित एक नाबालिग पर अगस्त महीने में पुणे के वड़गांव तले गांव दाभाड़े में उसके सगे मौसा द्वारा अत्याचार करने का खुलासा हुआ है। इसकी शिकायत तले गांव दाभाड़े थाने में की गई थी। इसके बाद 29 सितंबर 2022 को पीड़ित नाबालिग द्वारा पिता के साथ जिले के डुग्गीपार थाने में पहुंचकर शिकायत की गई, जहां मामला दर्ज किया गया है। प्रकरण में पीड़ित नाबालिग को अभी न्याय नहीं मिला है, क्योंकि आरोपी अभी खुलेआम घूम रहा है। नाबालिग व उसके पिता ने कड़ी कार्रवाई की मांग की है। बताया जा रहा है कि सीतेपास स्थित नाबालिग पांडरी में कक्षा 9वीं में अध्ययनरत है। पिता से अलग हुई मां से मिलने के लिए शाला से दादी के गांव गई। वहां से मां को मिलने के लिए मौसी के साथ पुणे शहर गई। इसके बाद मां ने मुंबई काम के लिए जा रही हूँ, तुम मौसी के साथ रहे, ऐसा कहकर निकल गई। मां मुंबई जाने के बाद पीड़ित नाबालिग को मौसी ने बताया कि तेरी मां ने दूसरा विवाह किया है। इसी बीच अगस्त माह के प्रथम सप्ताह रात के समय मौसी की अनुपस्थिति में पीड़ित नाबालिग के मौसा गुणवंत भोंडेकर उम्र 42 वर्ष ने उसके साथ जबरदस्ती की। इसकी जानकारी मौसी को दी तो बदनामी होगी, ऐसा कहकर नाबालिग को समझा दिया। लेकिन यह बात यही नहीं रुकी, पीड़ित नाबालिग पर मौसा ने दूसरी बार पुनः अत्याचार किया, जिससे पुनः घटी इस घटना की जानकारी उसने मौसी को दी। इतना ही नहीं, पुलिस स्टेशन में शिकायत करने का बताया, जबकि मौसी ने अनदेखी कर दी। इसके विपरीत उसे दबाने का प्रयास किया गया। इसके बाद माँ को जानकारी दी गई, इस पर माँ ने भी उसे चुप करा दिया। इसी बीच मौसी, मौसा व माँ तीनों नाबालिग को गोवा ले जाने का प्रयास कर रहे थे। इसकी भनक लगते ही नाबालिग ने सीतापार में अपने पिता को फोन कर घटना की जानकारी दी। तब पिता ने पुणे वड़गांव पहुंचकर थाने में शिकायत की। इसी तरह डुग्गीपार थाने में भी मामला दर्ज किया गया। जांच थानेदार सचिन वांगड़े कर रहे। सकाळची शाळा होती आणि मी घरून निघाली होती, तेव्हा माझी आजी आली, तुझ्या मम्मीला खूप आठवण येते, तू चल ग म्हणून। तर मी गेली तिच्या बरोबर शेंद्रोफ्याला। शेंद्रोफ्याला गेल्यानंतर 8 दिवस राहिली। 8 दिवसात मावशी आली। मावशी आल्यानंतर ते मला म्हटली पुण्याला चल, पुण्याला आहे तुझी मम्मी। पुण्याला गेल्यानंतर माझे मावसा, माझी मावशी, माझी बहीण आणि मी, आम्ही चौघजण राहत होते आणि 4-5 दिवस चांगले राहिले। त्यानंतर हा प्रकरण घडला। असं झाल्यानंतर त्यांना तुरंतमध्ये फ्लॅट चेंज केलं। फ्लॅटमध्ये गेली होती, त्यानंतर यांची गोष्ट चालू होते की आधी तिला गोंदिया गोव्याला नेऊन आणि एका मुलाला बी बोलवत होते की हिच्याबरोबर असं असं करू म्हणून। त्यानंतर मी पप्पाजींना म्हटलं की 112 कॉल कर। त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हतं, तर त्याच्या आधी मी कॉल केली होती पप्पाला। तर त्यांना म्हटलं 112 कॉल कर। त्या कॉल केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गेली। ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलीसवालीला तिला सगळं काही सांगितली। तिनं म्हटलं तुझ्या मावशीला येऊ दे। माझी मावशी आली। माझ्या मावशी आल्यानंतर तिनं मला बाहेर पाठवली। बाहेर पाठवल्यानंतर यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते मला माहिती नाही। आत घेतल्यानंतर मला 2 थापड मारली। मावशीनं पण मारले की तू खोटं बोलतेस, जे काही बी बोलतेस तू खोटं बोलतेस म्हणून। थापड मारल्यानंतर आणखी बाहेर बोलवलं मग मावशी आणि त्यांच्या मध्ये काय बोलणं झालं ते मला माहिती नाही। मावशाचं नाव आहे गुणवंत, मावशीचं नाव आहे रीना। हे राहतात तुमसर। तुमसरला राहत असताना मला पुण्याला घेऊन गेलं। पुण्याला राहत असताना आम्ही ते दोघं ऑफिस कर जॉबमध्ये जायचे। जॉबमध्ये गेले आणि सायंकाळी येतात। मावशीस येते 7 वाजे, मावसा येते 5 वाजे। 5 वाजे आले, जेवण वगैरे झालं, झोप आम्ही जेव्हा झोपलो होतं मावशी बाहेर गेली होती आणि मी झोपून होती। मावसा आले आणि माझ्यावर बलात्कार केलं। केल्यानंतर मी रडत रडत झोपून गेली। मावशीला सकाळी सांगितली, तिनं लक्ष नाही दिलं। मग तो 5 वाजे येत असताना 3 वाजे आला। 3 वाजे पण बलात्कार केलं। मावशीला दोन्हीदा घडलेली घटना तिला सांगितली। तिनं म्हटलं काय ना हो जाऊ दे, असं तर माझ्याबरोबर बहु जणानं केलं आहे, न तू काऊन एक जणानं केलं तर तू शरण काऊन नाही करू शकत। तर मावशीनं हे सगळं बोलल्यानंतर मावशीनं माझ्या मोबाईल जप्त केली। जप्त केली ते रात्री झोपून असताना मी आपला मोबाईल लपवून ठेवली। मी मजबूर झाली होती आपल्या पप्पाला सांगण्यासाठी। सकाळ झाल्यानंतर हे दोघेजण गेले होते। सकाळ झाल्यानंतर मी पप्पाला सगळं काही जे घडलं ते सगळं सांगितले।